मनात नाही साहेब, मी कशाला हसू? आपल्याला तसा भास झाला असला पाहिजे. काय झालं? खाजवायचं होतं. बर बस. आता काय झालं? आम्ही खाजू. गाडी चालली. तुमच्या आईची शपथ. मी हसलो नाही साहेब. हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. गाडी का थांबली? मला कल्पना नाही साहेब. कल्पना नाही? माणूस आडवा आला साहेब. माणूस आडवा आला याला आमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणताय? समजलं? अरे तुमच्या पेक्षा ड्रायव्हर छान आहे. त्याला उतरा खाली. जा खाली उतरा. उकड बरोबर येतात. मिजाजखोर लेखाचे. बसला पैसे द्या घरी जायला. आहेत मजा. आपल्या मामांच्या कृपेने तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. आता जा. आता कृपा काढू बाहेर. राम राम गंगाराम. नमस्कार. काय रे गाडीला आडवा का आलास? साहेब आपल्याच मिल मध्ये मी काम करतो. लोकल लाग लागली म्हणून कामा यायला उशीर झाला. तर लेबर ऑफिसर साहेबांनी कार्डच फाडून टाकलं. कार्ड फाडून टाकलं? होय साहेब. त्याच्या मायचा मी लेबर ऑफिसर. चल गाडीत बस. कार्ड फाडतोय त्याची गा 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 त्याचे गालच लाल करतो. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. म्हणा तुमची कामावर येण्याची येळ काय? 9 वाजता. राहला किती वाजता? चुप असा. चपराशी सर. साहेब आज किती वाजता आले? 11 वाजता. रोज किती वाजता येतात? नेहमी 11 वाजता येतात. तुझा टाइम 9 चा येता 11 वाजता. 2 तास लेट. तुमचं कार्ड कुठे आहे? कार्ड कुठे? अरे कार्ड कुठे? कसं वाटलं? कामगारांची कार्ड फाडताना मजा वाटते नाही? बिचारे वसई विरार बोरवली एवढ्या लांबून ते धडपडत येतात. त्यात लोकलची आजकाल अशी परिस्थिती. तरी पण जीवाची पर्वा न करता इथे येतात. आणि तुम्ही राहायला मिलच्या माग. खरं का नाही? तुम्हाला न्यायला आणायला मिळती गाडी. खरं का नाही? आणि तरी तुम्ही 2 तास लेट. शरम वाटत नाही का? उद्या सकाळी 6 वाजता येते या उद्यापासून. पण कंपनीचा नियम सर. कंपनीचा नियम गेला गाढवाच्या पाठीवर बसून. शांतपणा करू नका. मॅनेजर कुठे आहेत? पाणी आण रे. विचार खाणार आहे. जेवा जेवा जेवा. दुसरा धंदा काय तुम्हाला? काय साहेब, आज डबा जरा लवकर आला म्हणून भूक आपोआप लागली. कसं? तुम्हाला या वेळेत पण भूक लागते का? तुमच्यासारखी थेडी माणसं पोचण्यापेक्षा युवक संघाची तरुण माणसाची भरती करतो म्हणजे कळेल. काम नाही कळलं खुर्च्या चिकटून बसायचं फक्त. गॅरंटी संपली तरी वर जायचं नाव घेऊ नका. अरे खुर्च्या खाली करा. द्या नवीन पिढीला चान्स. द्या. चला आम्हाला मिल बघायचे. अरे खुर्ची ठेवून द्या ना. एक वेळ तुम्ही लोक बायको सोडा पण खुर्ची सोडणार नाही. अरे उठा. काय आपोआप दरवाजा लागला. दरवाजा लागला? मग दिसत नाही दरवाजा आहे. तो डोळे फुटले का तुमचे? काय? माझ्या नावाचं बोर्ड आहे. सगळ्यांचे ह्याच मापाचे. आपल्या सुद्धा खुलीवर असाच बोर्ड आहे. असाच बोलले? तुमच्या आमच्या मध्ये काय फरक आहे का? नाही हो आहे. तर आपण मालक. आम्ही मॅनेजर. मग आमचा बोर्ड तुमच्या पेक्षा मोठा पाहिजे. उद्यापासून मोठा बोर्ड लावा. अनुवर्ती लिहा वी गंगाराम. व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे 20 कलमे. कुठल्या गाडवान तुम्हाला इंग्लिश शिकवलं? तुमच्यापेक्षा आमची आई चांगली बोलती.
मंकी डोंकी पुलिस डॉग। या मिक्सिंग यंत्रात कापसात जे गठ्ठे टाकले कि ते या यंत्रानं आपोआप खेचले जातात। आपोआप? या यंत्रानं चल काय तुम्हाला साहेब, नो आय वॉन्ट कापूस। दिस इथं कापूस आला कि त्याचा आपोआप रोल बनतो आणि तो आपोआप बाहेर येतो। आपोआप आता काय येईना? चला चला असा कापूस आला म्हणजे आपोआप कापूस येतो। ते जाऊ द्या हो, ते बायका तिकडे चला ना। चला चला आता हा कापूस इथून या बायका वर तिसऱ्या मजल्यावर घेऊन जा। साहेब इथून हा कापूस या बायका वर तिसऱ्या मजल्यावर घेऊन जातात म्हणजे आपोआपच्या ठिकाणी। हो, आणि तिथं या कापसाचे आपोआप पेरू बनतात। वळू आपोआप पेरू चला। साहेब आपण आपल्या पॅन्टचा घोळ जरा कमी करा, नाही म्हणजे जास्त शांतपणे शिकू नका आम्हाला। घोळ कमी करा, आजकालची फॅशनच घोळायची असते। घोळ म्हणजे फॅशन आणि फॅशन म्हणजे घोळ, समजलं? स्वतःला अक्कल नाही आम्हाला शांतपणे शिकवतायत। पॅन्ट वर करा, आमची नाही तुमची, स्वतःची वर करायची अक्कल नाही, दुसऱ्याची वर करायला निघालेत। काय अडकून पडलं म्हणजे बोंबलाच बसाल। त्याचं काय आहे साहेब, महागाई भत्ता शटर फटर मिळून आपोआप 6,000 रुपये मिळतात वर्षाला। महिन्याला 6,000 आणि सगळं आपोआप होत असताना अहो तुमच्या घरी इनमिन 3 माणसं, 6,000 मध्ये 100 कामगारांचे कुटुंब पोट भरतील माहित आहे काय? तुमच्या ऑफिसर लोकांचे पगारच कमी करायला पाहिजे। त्यांच्यावर अन्याय होईल। अन्याय होईल? एकावर अन्याय होऊन 10 माणसं सुखी होत असतील तर असले 100 अन्याय आम्ही रोज करू, समजलं? बट सर टाकणाऱ्या माणसाला ऑफिसात पाठवून द्या। माफी करा साहेब, चुकून कापूस पडला। चुकून? चांगला नेम धरून कापूस अजून पुन्हा चुकून पडला म्हणतेस काय? कामावर काढलं म्हणजे कळाल? नाही साहेब, गरीबाच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका। दया करा। दया? दया धर्म आम्ही काही जाणत नाही, श्रीमंत माणूस फक्त पैसा जाणतो, समजलीस? चल उठ आणि चालायला लाग। चल उठ। नाही नाही साहेब, नाही। तुम्हाला ओळखलं? तू कशी गंमत केली मी तुझी? गंमत? खूप गंमत केली माझ्या आयुष्याची। खूप ऐकलंय मी, खूप सहन केलंय। जाऊ दे मला। अगं पण मी आणणारच होतो कधी मेल्यावर। अरे माझ्या बापसाचा पैसा सगळा तुझ्यावरून उधळून टाकला मी, माझा जीव ओवाळून टाकला मी तुझ्यावर। आणि तू 2 बोटाची चिठ्ठी सुद्धा लिहिली नाही गंगी चिठ्ठी हाय का मेली म्हणून। मी लिहिणारच होतो पण येळच मिळाला नाही। कसा मिळेल येळ तुला? तू मोठा पैशावाला झालायस ना, तुला पैसे मोजायला वेळ, गाडी फिरायला वेळ, आणि माझ्या करता वेळ नाही। Thank you.
माझं मिलीच चुकलं. मी तुझ्या करता वेड्यासारखी आली ती. मी भेटलोच ना. हा भेटला ना. पण माझा गंगा नाही, गंगा राम शेठ. आणि काही उपकार करशील माझ्यावर? मला जाऊ दे, मला जाऊ दे. आम्हाला बोलता बी येत नाही. तुला जायचं येत ना, मग आपण दोघं बी जाऊ, लांब जाऊ, जिथं आपल्याला कोणी ओळखणार नाही तिथं. तिथं तू फक्त गंगे असशील आणि मी गंग्या. ही सगळी धंदौलत सोडून? हो झालं सोडून. आहेस कुणाच उघड डोक्यात ताप झालं त्या आले श्रीमंत तू कशी जाते कुणाला माहित. जाऊया ना गंग्या. अच्छा आज जाऊ, तुझ्याला घर कळवता. नाही गंग्या, तुला इथंच राहायला पाहिजे. तुझ्या कामगारांचा खूप छळ होतो इथं. असं? आणि मिल मधले अधिकारी आहेत ना, ते सगळे कामगारांचे पैसे खातात. आणि तुझा तो मॅनेजर काय मिल्याचं नाव आपोआप, त्याने तर मला नोकरीवर ठेवण्याकरता 300 रुपये खाल्ले. 300 रुपये खाल्ले? हा. त्याला आपोआप होय. मिस्टर खानाळे आलो आलो. आपण मला बोलावलं आपोआप आलो. तुम्ही नेहमी आपोआप येता आणि आपोआप पैसे खाता. 300 रुपये आणून द्या. आले ना बघा, आज अजून तुमचा बघा 300 रुपये महिना. फक्त 300? आउटगेट आउटगेट काय नेहमी इंग्रजी म्हणून जेव्हा लागतो म्हणजे देणाऱ्याला बरं वाटतं आणि घेणाऱ्याला बरं वाटतं.